बघा, याच्या आधीची सगळ्यात मोठी राजकीय यात्रा कोणती? तर आडवाणींनी रथातून काढलेली यात्रा होती. आणि काढली कशासाठी? तर मशीद पाडण्यासाठी. खरं म्हणजे ही बाबरी मशिदीचं पतन ही आधुनिक इतिहासातल्या आपल्या सामाजिक बंधुभावावर सगळ्यात मोठा घाला आहे. मधल्या अनेक प्रश्नांची जी सुरुवात आहे आधुनिक काळातली, ती तिथून आहे. त्यातून जे जे काही निर्माण झालं आहे त्याला उत्तर देण्यासाठी, त्याच्यातून जोडणी पुन्हा पहिल्या पद्धतीने गंगाजमनी पद्धतीने नेण्यासाठीचा प्रयत्नाची ही सुरुवात आहे. पहिल्यांदा जेव्हा 2014 मतदान केलं तेव्हा मी 19 वर्षाची होते आणि त्या अगोदर अन्न आंदोलनाचा खूप मोठा इन्सिडन्स झालेला होता. मीडियाच्या माध्यमातून कव्हरेज मिळालं होतं, त्यामुळे कॉलेज वयात आल्यानंतर माझ्या पिढीने काय पाहिलं तर ते अन्न आंदोलन पाहिलं, ती चळवळ पाहिली. ही चळवळ नंतर आम्हाला पुढच्या 8 वर्षात कधीच दिसली नाही, ज्यानंतर सत्ता बदल झाला. त्यामुळे माझी निराशा झाली त्या लोकांकडनं ज्यांनी ते आंदोलन उभं केलं, ज्यांनी ते आंदोलन चालवलं. तर विश्वासघाताची एक भावना होती, कारण मागच्या 8 वर्षामध्ये मग परत तसं आंदोलन झालं नाही, तसा विरोध झाला नाही आणि तसा विरोध होऊ दिला जात नाही. म्हणजे प्रश्न फक्त मोदी आणि भाजप संघाचा नाही, सगळ्या एकूणच आपल्या व्यवस्थेचा आहे. कारण निवडणुका होतात, लोक मतदान करतात, पण नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी असते ती किती लोकांना कळते? संविधानवादी मूल्य जर समाजामध्ये रुजवायची असतील आणि स्वातंत्र्य लढ्याचं जे एक स्वप्न होतं उद्याच्या भारताबद्दल, तो भारत जर आपल्याला बनवायचा असेल तर केडरची गरज आहे. आज तसं केडर बनवण्याचे छोटे छोटे प्रयत्न अनेक संघटना करत आहेत, परंतु जी एक मुख्य अडचण आहे या पुरोगामी म्हणा समतावादी चळवळीसमोरची, की या सर्व चळवळी विखुरलेल्या आहेत, त्याच्यामुळं तशा पद्धतीचं केडर जे काही बांधलं जात आहे ते केडरसुद्धा विखुरलेलं आहे. दुखणं असं आहे की उद्या सकाळ आम्ही आमचं मत जर विभागलं गेलं, आमचं मत 100 बौद्धांची मतं किंवा 100 आंबेडकरी चळवळीची मतं जर विभागली, बहुजनांची मतं विभागली, तर तो माणूस जे जन्माला तिथे बसतो आहे, जो संविधानाच्या पायऱ्यापुढे नतमस्तकही होतो आणि संविधानाचा खूनही करतो. म्हणून मग आताच ही हुशारी केली पाहिजे आणि आम्ही पुढे आलो पाहिजे. आत्ताच्या या काळामध्ये तुम्ही साक्षीदार नाही होऊ शकत, तुम्हाला भागीदार व्हायला लागतं. त्यामुळे इथे 100% तुमची आयडियोलॉजी मॅच होईल का, तुमचे विचार मॅच होतील का, तुम्हाला पटेल का, रुचेल का, हे बघण्याचा हा काळच नाही आहे. आत्ताच्या काळामध्ये तुमचा कॉमन मिनिमम तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं ध्येय लोकशाही वाचवण्याकडे आहे का, संविधान वाचवण्याकडे आहे का, विरोधी पक्षांचा आवाज वाचवण्याकडे आहे का, लोकांचा आवाज वाचवण्याकडे आहे का, ते असेल ना तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. त्यामुळे डिलेमाचा विषयच नव्हता. रक्त पिणारे सारे सारे, रक्त पिणारे सारे सारे, वाडे लोळविणार. मुस्लिम 15-16 वर्ष आणि गुन्हा गोविंदन, म्हणजे दोन्ही फॅमिली मस्त गुन्हा गोविंदन राहतो. सगळं चांगलं आहे, आता पण सगळंच चांगलं होतं, पण जेव्हापासून हे समाजात हे तेढ निर्माण झालं आहे, लोकांना कॅटेगरी करणं, प्रॉब्लेम देणं, मला माझी मुलगी काही वर्षापूर्वी शाळेत जाते, चिमुरुडी खूप चांगल्या शाळेत जाते, खूप हुशार आहे अभ्यासात, ती सांगते की पप्पा मला, आणि हो मी माझ्या फॅमिली म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन सारखी फॅमिली आहे, तुमच्याकडे दिवाळी ईद एकसारखी म्हणल्या जाते, ठीक आहे, पण ती मला सांगते की पप्पा मी शाळेत, मला माझ्या शाळेतल्या मित्र म्हणतात, मित्रमैत्रिणी जे काही शाळेतले छोटे छोटे, की अरे तुझी मम्मी तर मुस्लिम ना, मग तुम्ही एक काम करा, रात्री झोपेल ना तुमच्या गळ्यात आपण मारून टाका. हे कुठून आलं त्या लहान मोठ्या मुलांमध्ये, छोट्या छोट्या मुलांमध्ये हे कुठून आलं? टी व्ही बघत असतील, घरात चर्चा होत असेल, पण तुम्ही बघा की हे कुठपर्यंत आज घुसतंय, कसा नागरिक घडेल, आपण यातून काय घडवतोय, स्फोटक माणूस बनवतोय, टाईम बॉम्ब बनवतोय, आपण एखादा आतंकवादी बनवतोय. आता आमच्या अमरावतीला 3 दंगे झालेत, ज्या अमरावती शहराला कधी गालबोट नव्हतं लागलं हिंदू मुसलमानाचा. फक्त काय तर राजकारणासाठी हे करायचं, त्यांनी खूप नुकसान होतं. आमच्यासारख्या व्यक्ती आम्हाला सर्वांशी काम करतो, आम्हाला हे नको आहे देशात. एक माणूस म्हणूनच सगळ्यांच्या मनावर, सगळ्यांच्या जगण्यावर, वागण्यावर असं एक दहशत आहे, आणि याच्यातून सुटायचं कसं?
आपण जागेवर बसून विचार करतो, हे करतात तुम्ही करता या करतात, सगळेजणं आपापल्या जागेवर बसून विचार करतो आहे. म्हणजे खरं तर सगळ्यांना एकत्रित कुठेतरी येऊन प्रतिकार करायचा आहे, प्रतिसाद द्यायचा आहे, पण एकटं बसून एकटं जमणार नाही आपल्याला. काँग्रेसने मला जेलमध्ये टाकले. मी असा एकच भारतात न्यायमूर्ती असेल की मी पोलीस कोठडीत होतो. जेव्हा राहुल गांधी स्वतः त्या कुठल्याही फायद्यासाठी चालत नाहीत, माझं तर त्यांच्यापेक्षा पुढची स्टेप आहे. मी कुठल्या फायद्यासाठी चालतच नाही. काही वर्ष जे चाललं आहे आपल्या देशात, स्पेशली जे रेपचे जे चालले आहेत महिला, दलित महिलांवर, मुस्लिम्सवर अटॅक्स, हे सगळ्या म्हणजे ऐकून दुःख होतं. आणि काहीही ॲक्टिव्हरित्या काही करू शकलो नाही त्याचा खंत आहे मला. मी या मार्गाने ती खंत काढण्याचा प्रयत्न करतो. पण स्वतःला त्रास दिल्याने सामाजिक प्रॉब्लेम सुटतील असं वाटतं का? आपलं सेल्फ रिलायझेशन पण हवं आहे ना. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे स्वतःला शोधण्यासाठी. मला वाटलं मला ह्या नित्याने शोधावं लागेल. नाम क्या है? MD आजाद. आजाद 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 AZAD आजाद आजाद. तो आपको तकलीफ नहीं होता है? नहीं नहीं, कोई तकलीफ नहीं. क्या होना, सुबह से चल रहे हैं, अभी जा रहे हैं, पानी पी के फिर चलेंगे. कोई तकलीफ नहीं. 24 किलोमीटर चलते हैं. नजदीक था. क्या प्रेरणा है? अरे देश को, जैसे भाईचारा को खत्म कर रहा है लो, इसको बचाना है ना. अगर हम लोग घर में बैठ जाएंगे तो फिर तो क्या होगा. रक्त पिणारे सारे सारे वाड़े लोडविनारा, रक्त पिणारे सारे सारे वाड़े लोडविनारा. पण मी एक मेसेज घेऊन आलो आहे, गे समाजाचा, LGBT समाजाचा मेसेज घेऊन आलो आहे. राहुल गांधी एक सूत्र घेऊन चाललेत की सर्व देश एकत्र झाला पाहिजे, इथे भाषांचा किंवा धर्माचा किंवा जातींचा द्वेष नसला पाहिजे. तसंच आम्ही सुद्धा एक समाजात एक छोटासा गट आहोत, तर आम्हाला स्वतः त्याच्यात सामील करून घ्या. आम्ही स्वतः त्याच नदीत वाहतोय, तर आम्हाला स्वतः त्याच प्रवाहात पुढे जायचं आहे. काँग्रेस इज द ओनली पार्टी दॅट विल ॲक्च्युली खरं म्हणून पुढे येऊन आम्हाला सपोर्ट करेल. BJP कडे ही अपेक्षा सध्या तरी नाही आहे. मी वादळ वारा ऐकलं का भाषण? एक नंबर. मीटिंग शुरू करने से पहले हमने छत्रपती शिवाजी महाराज, बसवनाजी, महात्मा फुले जी, साहू महाराज और हमारे जो महापुरुष हैं उनका फूलों से आदर किया. ये जो हमने आदर किया इसका मतलब क्या है? ये हमने किस कारण किया? हमने इसलिए किया क्योंकि इन लोगों ने पूरी की पूरी जिंदगी तपस्या की. काय भावलं तुम्हाला भाषणात? दुःख आणि तपस्या. तपस्येवर जास्त महापुरुषांचा देश आहे. ये देश जब भी अपना सिर झुकाता है, हाथ जोड़ता है, तपस्या के सामने अपना हाथ जोड़ता है. सच्चाई है. और तपस्या सिर्फ इन महापुरुषों ने नहीं की. सुना क्या भाषण आपने? मैं सुना सर, मैं व्यापार में था, मैं पानी बॉटल बेच रहा था. कुछ भी नहीं सुना? सुनने की इच्छा थी? सुनने की इच्छा थी ना सर, व्यापार माल बजा बोल के ध्यान नहीं था. इस देश के किसान भी तपस्या करते हैं, दिन भर तपस्या करते हैं. इस देश का मजदूर तपस्या करता है. इस देश का छोटा व्यापारी तपस्या करता है. मगर आज इस देश में
उसको तपस्या का फल नहीं मिलता। भाषण ऐकलं का राहुलजींचं? टोटल ऐकलंय। काय वाटलं भाषण ऐकून? हमारे गरीब के लिए कुछ तो दो। मोदी ने देत का गरीबाला? दिले ना 15 लाख रुपये कि दिले 15 लाख रुपये दिले ही येळ येते का आम्हाला गरीबाला? 12वी पास असून भारत हा मला नेहमीच स्वप्नांचा देश वाटत आला आहे। माझ्या देशाने मागच्या दशकभरात अनेक स्वप्ने पाहिली, स्वप्न दाखवणारेही पाहिलेत आणि स्वप्नांचा चुराडाही पाहिला। राहुल मात्र तपस्येविषयी बोलत होता, सामाजिक राजकीय चौकटीच्याही पलीकडे जाऊन काहीतरी सांगत होता। एक ना यात्रा का ना फील होता है, एक यात्रा का ना मूड होता है। जो यात्री होता है ना वही वो समझ सकता है। जब आप 25 किलोमीटर चलते हो और आप देश की 100 चीज़ें देश दुनिया भर देखते हो ना, आपको ना आप थोड़ा सा ना अध्यात्म से भी जुड़ते हो। लोग कहते हैं कि बाबा बन जाओगे, ये बन जाओगे, वो बन जाओगे। नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है। हम लोग राजनीतिक लोग हैं, लेकिन ये ना हमारा देश जो है ना वो एक आध्यात्मिक देश है। अपने आप को समझना, अपने आप से संपर्क में रहना, अपने को थोड़ा डाइल्यूट करके थोड़ा निर्भय होना, यही सब चीज़ें हैं ना। स्पिरिचुअलिटी शब्द बड़ा है, थोड़ा सा लोडेड है, बहुत सारे मतलब निकलते हैं। ये सिंपल से, बट ये जो आइडियाज़ है, आई फील दैट राहुल गांधी देश तसा धार्मिक है आणि पुरोगामी असणं म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणं, असं जे काय एक एथिस्ट असणं, असा जो एक म्हणजे समज झाला आहे असं नाही, लोक तसेच वागले आहेत। कदाचित काही काळापर्यंत मी पण तसेच वागत होते। तर त्या धार्मिकतेचा अर्थ खरं तर शोधून तरच लोकांच्या मनात घुसता येईल। विठ्ठल माधा 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 विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा। कोणी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाने चालले? आमच्या मनाने आम्ही, आम्हाला राहुल गांधीला भेटायचं म्हणून आमच्या मनाने आमचं, आम्हाला त्यांना पुढे करायचं आहे त्यांच्या मनाने। मी विठ्ठल यात्राला आले, ही पण वारीची, पांडुरंगाची वारीची, माऊली ज्ञानेश्वर महाराजची वारीची। आम्ही त्यांच्या वारीसाठी आलोय, आम्ही त्यांच्या वारीत सगळ्यांना गण लावणार आहे। विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी मला खात्री आहे की पांडुरंगाच्या आशीर्वादाने या देशामध्ये 2024 सत्ता परिवर्तन नक्की होईल, कारण पांडुरंग हा गरिबांचा देव आणि गरिबांचं राज्य आहे। It is definitely not a political yatra. But then what's the meaning? काय होय तुमचं? काय होय? मला मला शेशी। When you are supporting this yatra, so you're definitely counting for a new leader, right? कसं काय आले इकडे? हा हे भाषण आहे राहुलजी पायाकरता, राजीव गांधीचे चिरंजीव आहे याच्याकरता। दिस नाझीवादी इज नॉट गोना वर्क एनी मोर अँड वी नॉट गोना टेक एनिथिंग लाईंग डाऊन, सो द गव्हर्नमेंट हॅज टू फॉल डाऊन, इट हॅज टू क्रम्बल सूनर ऑर लेटर। राहुल बदल करेल असं वाटतं? खूप चांगल्या पद्धतीने बदल करेल, कारण तो माणूस दाखवून दिलेला आहे त्यांनी इतक्या दिवसात, 1-1.5 महिन्यामध्ये किती बदल होऊ शकतो म्हणून। अपेक्षा काय राहुलकडून? हा आले पाहिजेत, हे काय निवडून आले पाहिजेत, हे पहिल्यापासून आहे, सोडलं नाही त्याले अजूनही, पण ते काय खरं आता आज त्यांच्या पाठीमागे खूप लोक दिसूनच येतात आणि मोदीची फाटलेली आहे। टीव्हीवर बघू शकले असते की नाही? हे तर बघू, हे बघून फारच सुंदर आहे। मी शिवरायांचा बेटा,
भीमरायांचा रेटा विषमतेला ठारा तिथे जातो माझा मारा विषमतेला ठारा तिथे जातो माझा मारा Also noticed a difference that now Mr. RG ka speeches have been started to be more engaging. This a couple of years back I did not have this feedback about him. The people still portray him as a meme basically, as a joke, as a gimmick. But now when I listen to him live or even on his video, he engages with crowd and he is speaking his heart out. Ata tyala problem kadle. Mhanun ata tyacho bhashan, ata tyachi mandani. आता त्याचं तत्वज्ञान हे असल भारतीय झालेलं आहे. परिवार में नफरत होती है तो परिवार का फायदा होता है या नुकसान? कोई है यहां पे जिसके परिवार में नफरत से फायदा हुआ है? कोई भाई है यहां पे जिसको अपने भाई से लड़ने से फायदा हुआ? कोई है यहां पे बेटा जिसको अपने पिता से लड़ाई करने से फायदा हुआ? कोई है? नहीं हो सकता. तो अगर परिवार को फायदा नहीं होता तो देश को कैसे फायदा हो जाएगा? देश भी तो एक परिवार है. लाखों परिवारों से देश बनता है. तो हिंसा से, नफरत से देश को फायदा नहीं हो सकता. निर्भय बनो ही जी घोषणा ना ती सगळ्यात महत्त्वाची. हे सगळ्यांना सांगणे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना की काय डरो मत, घाबरायचं नाही. अरे आपल्याला कोणी आपल्याला तर सतत घाबरत घाबरत जगायला सांगण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत. पण हा माणूस म्हणतो की नका घाबरू नका, छानपैकी निर्भय बनून राहा, आत्मविश्वासानं राहा. ही सुंदर गोष्ट आहे. जिसने भी अपनी जिंदगी में हिंसा सही है, जिसने भी हिंसा सही है, जिसको भी सच्ची चोट लगी है, उसके दिल में डर नहीं होता है और उसके दिल में नफरत नहीं होती है. ये सब लोग जो नफरत की बात करते हैं, इनको कभी चोट नहीं लगी है, इनके खिलाफ किसी ने हिंसा नहीं की है, इसलिए ये बात करते हैं. यानी प्रेमा नहीं रहा. हे किती छान आहे. कोणी सांगितलं का आपल्याला आतापर्यंत? म्हणजे घरात कोणी सांगतात जसे आपल्याला आजी आजोबा मोठी माणसं की अरे जरा नीट राहा, प्रेमाने राहा, तसा हा माणूस सांगतोय की अरे प्रेमाने राहा, प्रेमाने बोला. ते छान आहे. जो दिनभर देश को अपना खून पसीना देता है, चाहे वो किसान हो, चाहे वो मजदूर हो, युवा हो, उसके दिल में नफरत नहीं हो सकती. नफरत करणं खूपच सोपं आहे. आकृष्ट होणं त्याच्याकडे खूप सोपं आहे. भारी वाटतं ते, पण ते भारी नसतं. प्रेम करणं खूप कठीण काम. राहुल गांधी करतो, मग त्यांच्या प्रेमावर माझं प्रेम अधिक करायला मिळतं. Honestly, यात्रा में नहीं रहा है. I like to push the boundary sometimes. Right now you've seen me dressed like this, but when it was hot in Kerala, Karnataka, I was actually doing this yatra in dresses to see if people in the party are aligned with what they talk about or not. And believe me or not, I've not got a mail list. I'm wearing the rainbow flag, which is the flag that represents the LGBTQ community. Nobody has said one single thing to me that's negative or bad in the yatra. Har vyakti apni apni yatra kar raha hai. Isko lead Rahul ji kar rahe hain, lekin hum shubh खुद हमारी यात्रा करें. अगर हम ठीक हो गए ना खुद शो तो हो सकता है सामने वाला ठीक हो जाए.
प्रॉब्लेम नाही, डोळ्याचा फक्त प्रॉब्लेम आहे. हो पण दिशा कशी कळते? आपले कार्यकर्ते सोबत असं ग्रुप आहे ना, आम्ही 30 लोक आहे, लोक आहेत म्हणून पुण्यावरून आहे. आपण पत्रक बनवले महागाई बेरोजगारी आणि ओव्हरऑल यात्रेच्या याच्यावर, ते वाटतो लोकांवरशी बोलतो आपण थोडं. तुम्हाला काय वाटतं, का सहभागी झाला इकडे, काय वाटतं देशामध्ये काय चालू, थोडं याच्याबद्दल. ही पत्रकं आता लाखोंच्या संख्येमध्ये वाटली गेली आहेत या सगळ्या रॅलीमध्ये. नॉर्मली असं असतं की लोकांना जर का ते पटलं नाही तर ते रस्त्यावर फेकून दिलेली मिळतात. तर मग आम्ही तर वाटत चाललो आहे, पण आमच्या पाठीमागनं जे लोक सिनियर साथी आपले जे सगळे येत आहेत, तर मग त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की आम्ही पाहत होतो की लोकांनी रस्त्यात कुठे पत्रकं वगैरे टाकली आहेत का. तर निग्लिजिबल मेजॉरिटी लोकांनी ती पत्रकं सांभाळून ठेवली आहेत, घरी जाऊन आमच्या मुलांकडनं वाचून घेतो, दुसऱ्यांना देतो, अशा पद्धतीनं घेऊन गेलेले आहेत. आणि त्यांना त्यांच्या भाषेत जेवढं सांगितलं जाईल ना तेवढं ते जास्त कळतं. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली होती. इथून पुढे ती दुसऱ्या राज्यात जाणार होती. बीडचा शाहीन बाग ते सिंघू बॉर्डर ते विदर्भातला हा आदिवासी भाग प्रतिकाराची अनंत रूपे. हा प्रतिकारच आहे का? असलाच तर कशासाठी आहे? कोणाच्या विरुद्ध आहे आणि कोणाच्यासाठी आहे? अशा प्रश्नांची उत्तरे आता मिळत होती. प्रत्येकाने आता आपापली ताकद ओळखली पाहिजे की तुम्ही बदलाच्या ह्या प्रक्रियेमध्ये एकट्याच्या ताकदीने जाऊ शकत नाही. आणि अशा कालखंडामध्ये कुणी जर नेतृत्व त्याच विषयावर घेऊन करत असेल तर तिथं पार्टीशी तर मताचा किंवा याच्याशी राजकारणाशी संबंधच नाही ना, व्यवस्थेशी संबंध आहे. आणि आम्ही म्हणतो की ते म्हणत असतील व्यवस्था बदलण्याची भाषा, सगळ्यांनी एकत्र आली पाहिजे. राहुल गांधींनी त्यांचं काम केलेलं आहे की आले ते इथं आले असं, ते प्रत्येक खेडेगावात नाही जाऊ शकत. ते लोक त्यांच्यासोबत फिरण्यापेक्षा खेडेगावात गेलेले खूप चांगलं, पेनिट्रेट करायची गरज आहे असं वाटतं. गावागावात जसं आधी काँग्रेस पोहोचली होती तशी आता बीजेपी जशी पोहोचली तसं परत एकदा त्यांना गावात जाऊन परिवर्तनच करावं लागणार आहे. त्यातून हे सगळं तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं. मी कशाला मी अपेक्षा पुऱ्या करायचं बघेन. मी सांगतो मला राहुल गांधीला जर स्कोप मिळाला, तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसच्या सगळ्या सायकोपसला बाजूला काढून जर तुम्ही काँग्रेस ताब्यात घेतली राहुल गांधीबरोबर, तर ह्या सगळ्या तुमच्या अपेक्षा पुऱ्या होतील. जणांचं म्हणणं असं आहे की जे पदयात्रा आहे ती काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे किंवा आणि हे संविधान वाचवणे आणि लोकशाही वाचवणे ह्याच्यासाठी एक एक देखावा आहे असं म्हणत आहेत काही जण. तर ह्याच्याबद्दल काही कोणी काही म्हटलं, लोक काय म्हणतात किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करून जो चालतो त्याची स्वप्न कधी साकार होत. मोदी चाहिए देश के लिए. मोदी का हवा है हिंदुत्व, हिंदुत्व फक्त हिंदुत्व. बस ती मागे किती वाढली चालते. अगर एक उनका नरेटिव है, देश को तोड़ने का नरेटिव है, अगर उनका एक नरेटिव है कि ये रिलीजन खराब है ये रिलीजन अच्छा है, तो एक हमारा नरेटिव भी है जो भी लोगों को दिख रहा है, ताकि कम से कम लोग जो है फिर चुन सकते हैं. अरे जड़ी बूटी थारे काम नहीं आवे जाते राम के घर की टूटी रे भैया हलके गाड़ी हाको मेरे राम गाड़ी वाले. मोदी मुळे सगळे हिंदू हा एकच पॅटर्न चालू आहे, तो पॅटर्न मुळ्यासाठीच भारत यात्रा ह्या आम्हाला लोकांनी आता समजून राहिलं किंवा हे काऊन फिरून राहिले म्हणून. नफरत छोळे जात अर्थ समजला काय आहे तर काही की लोकांना माहीत नाही बा नफरत छोळ काय म्हणून राहिले, डरो मत काय म्हणून राहिले, पण ते त्याचं म्हणणं हे आहे की बा हिंदू मुसलमान जो वाद पडला तो वाद मिटायला पाहिजे, नाही तर मग भारत कसा पुढे जाईन आपला. अरे काय कबीर तुणार भाई साधो इन जाडी उन तोडी रे भैया हलके गाडी हाको मेरे राम गाडी जरा मेरा पे गाडी हाको मेरे राम.
जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातले सातपुडा पहाडातले आदिवासी लोक आहे जे वर्षानुवर्ष जल जंगल जमीन यांच्यासाठी लढणारे आहे. आणि आज जे मोदी सरकार करते जल जंगल जमीन आणि आज आम्हाला सांगते की तुम्ही आदिवासी नाही आहे, तुम्ही वनबंधू आहेत, वनवासी आहे या शब्दाने ते आम्हाला म्हणतात. त्याचा विरोध आम्ही करण्यासाठी इथं आलेलो. इधर क्यों आया आप? काल इकडे जमीन वास्तव हो मा. कुछ समय पहले मैंने प्रधानमंत्री जी का एक भाषण सुना और उसमें प्रधानमंत्री जी ने एक नया शब्द प्रयोग किया, वनवासी. कुछ दिन पहले ये जे पंतप्रधान सह्याद्री बोटलो दिल्ली वालो तो ते भाषण कर लो ना आदिवासी एक नया शब्द आपलो जे शब्द से वनवासी. इन दो शब्द का मतलब बिल्कुल अलग है. आदिवासी कहता है कि आप लोग हिंदुस्तान के असली मालिक हो. वनवासी कहता है कि आप लोग जंगल में रहते हो. खूब मोटी बात कर ली से ये कहतला कि आदिवासी मतलब तुम ये जमीन ने धरती मूल मालिक और वनवासी मतलब तुम जंगल में रहना रा. हमारे लिए आप वनवासी कभी नहीं होगे, आप सिर्फ आदिवासी हो, आदिवासी रहोगे और ये जो देश है इसके आप पहले मालिक. खाडा खुदरा आमरा से बोड खेड़ आमरू से जवार आमरी से जंगल आमरू से बराबर से ना जंगल भी आमरू से खाडा खुदरा भी नन भी आमरी से बड़ा मा रहने वाला आमरू से नहर पुठी आती वासी देखिया. अगर आप पहले मालिक हो तो आपको अधिकार मिलने चाहिए. सिर्फ जंगल और जमीन का अधिकार नहीं, वो तो मिलना ही चाहिए, मगर शिक्षा का अधिकार, स्वास्थ्य का अधिकार, रोजगार का अधिकार, धन का अधिकार, ये सब आपके पास होने चाहिए. भारताच्या प्रतिकाराच्या अवकाशातला आमचा हा प्रवास इथे संपला. प्रतिकार अनेक अंगांनी आता इथून पुढे फुलतही राहील किंवा कोमेजूनही जाईल, सगळी लोकांची इच्छा. पण ज्यांना ज्यांना प्रतिकार महत्त्वाचा वाटतो त्यांचं एकत्र येणं हेच खरं प्रतिकाराचं साध्य, साधन आणि सिद्धांत आहे. हा प्रवासही कदाचित हेच सांगतो. हमने ये भारत यात्रा कन्याकुमारी से शुरू की थी और आज हम महाराष्ट्र को छोड़ रहे हैं और मध्य प्रदेश के अंदर हम जाएंगे. मैं महाराष्ट्र के सब लोगों को, किसानों को, युवाओं को, हमारी माताएं बहनों को दिल से धन्यवाद करना चाहता हूं. आपने जो मुझे पिछले 14-15 दिनों में दिया है, जो आपने मुझे सिखाया है, वो मुझे कहीं भी सीखने को नहीं मिलता. और जो आपके महापुरुष हैं जिन्होंने ये बातें आपके दिल में डाली, उनका भी मैं दिल से धन्यवाद करता हूँ. शिवाजी महाराज, अंबेडकर जी, फूले जी, लिस्ट है. अगर मैं बोलूँ तो 10-15 मिनट लग जाएंगे, क्योंकि बहुत सारों को आपने पहचाना है, मगर बहुत सारे ऐसे भी व्यक्ति महाराष्ट्र में हैं जिनको पहचाना नहीं गया, मगर जिनके दिल में, जिनके खून में यही सोच थी. तो आप सबका दिल से बहुत बहुत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. इन अ टाइम व्हेन इंडिया इज इंटरनली फ्रैक्चर्ड इन पेन, वेयर वायलेंस इज बीइंग स्प्रेड अक्रॉस द कंट्री, वेयर हेट्रेड इज बीइंग स्प्रेड अक्रॉस द कंट्री,
I felt it is my duty to show that there is another way possible. That there is a way possible where you are affectionate and loving to people. Where you can disagree with them. Where you can say, I actually don't like your views. But I can still go to you and say, I don't like your views, but I'm ready to listen to your views and I'm not going to beat you because I'm more powerful. I'm not going to thrash you because I'm more powerful. So I thought it was my duty as an Indian citizen to place that on the table. And that is the idea of the Bharat Jodo Yatra. मेरा क्वेश्चन बहुत ये था कि राहुल गांधी के कंधे पे ही सारा भार क्यों नहीं है, क्यों है? नहीं है ना, राहुल गांधी सिटिंग इन वन प्लेस एंड टॉकिंग तो राहुल गांधी के कंधे पे, बट व्हेन ही इज वॉकिंग ऑन द रोड एंड टॉकिंग टू यू देन यू ही इज आस्किंग यू टू जॉइन हैंड्स विद हिम, सो द ओनस शिफ्ट्स ऑन टू यू. Now, please don't misunderstand. It is not only my duty. And it is not only I who is thinking this. Large number of Congress people feel the same thing. And millions of people, farmers, youngsters, men, women, feel the same thing. It's very scary. I don't think it's going to change. But I don't think it's going to The principles that we are putting across here are not just political principles. They are principles that you can use in your life. A little respect will not weaken India. It will only strengthen India. A little bit of affection, a little bit of love will only strengthen India. So that's the idea. Now what happens after the yatra? Let's see. Zinda hai, Nehru bhi zinda, zinda hai, Patel bhi zinda, zinda hai.